चांगला निर्माता कसा असतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे विजय कुमार. कुठेतरी आमच्यासारख्या कलाकारांना इच्छा असते की अशा निर्मात्याकडे आपल्याला काम करायला मिळावं. म्हणून मला त्याने विचारल्यानंतर मी त्याला म्हटलं की मला तुमच्याकडे काम करण्याची इच्छा आहे आणि माझी इच्छा बघते. तर हीच प्रार्थना आहे आणि हीच इच्छा आहे की तेवढा तो चित्रपट जेवढा प्रेक्षकांना भावला तेवढाच आपण आवडेल. आणि माझी अपेक्षा अशी आहे की व्हायला प्रसिद्ध प्रेक्षक पण ह्या सिनेमात तेवढंच यश देतील अशी आमची अपेक्षा आहे. त्याप्रमाणे प्रयत्न केला हा सिनेमा बनवण्यासाठी की 100% मायबाप रसिक प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट होईल त्यांना मनोरंजन देईल हा आम्ही प्रयत्न केलेला आहे. 1970 साली दादांचा पहिला चित्रपट सोंगाळे हा पूर्ण झाला आणि त्याला डिस्ट्रीब्युटर मिळत नव्हते. कुणीही तो चित्रपट घ्यायला तयार नाही का. तर ते प्रभावड माणसाचा रोल त्यांनी केलेला होता. नाडी लंबत होती खाली. तर हे म्हणजे असं असा हिरो चालणार नाही मराठीमध्ये. कारण त्यावेळेस मराठीमध्ये ही मॅन म्हणजे सूर्यकांत, चंद्रकांत, अरुण सरनाई असे हिरो होते. पण कुठलाही डिस्ट्रीब्युटर पिक्चर घ्यायला तयार नाही म्हटल्यानंतर मग दादांनी मला सांगितलं बाबा आपला पिक्चर कोण घेत नाही का, आता आपणच लावूया आणि तू माझ्याबरोबर ये आणि ते काम तू डिस्ट्रीब्युशनचं बघ. आणि मग 70 साली बीकॉम झाल्यानंतर मी त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केली, डिस्ट्रीब्युशन सुरू करेल. त्यानंतर मग सगळे एवढे पिक्चर बांधले. एकदा यू सदाशिव मांदळ मातू डोळा पाणी रामराम गंगाराम बोलतोल्या सगळ्या चित्रपटांचं डिस्ट्रीब्युशन आणि प्रोडक्शन इन्कम टॅक्स हे सगळं मीच हँडल करत होतो. त्यामुळं मला त्याच्यामध्ये भरपूर एक्सपिरियन्स अनुभव खूप मिळाला. आणि 75 साली यांनी सांगितल्याप्रमाणे मी दादांना म्हटलं होतं की मला डायरेक्शनसाठी पिक्चर पाहिजे. त्यामुळे हो हो देऊ 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 असं करत ते 90 साल उजाडलं आणि 90 साली मला म्हटले की आता तू चित्रपट बनव, डायरेक्शन कर. कारण मला आता खात्री आहे की तू चांगला चित्रपट बनवू शकतोस. आणि मग तो माहितीसाठी हा चित्रपट मी बनवला. आणि आपल्याला माहीतच आहे प्रेक्षकांनी दिला किती डोक्यावर घेतला. या चित्रपटामध्ये जे गाणे आहे ते युट्यूबवर अपलोड झाल्यानंतर प्रत्येक 2-3 मिनिटांनी 200-200 व्ह्यूअर्स वाढत आहे. आणि थोडस त्याच्या टोकून पाहिलं तर गीतकार म्हणून तुमचं नाव आहे. आणि तुमचे एक मित्र आहेत त्यांनी सस्पेन्स तो आधीच बोलला की माझ्या साडीमध्ये पण बरेच जण तुम्ही सेट आहे नाव दिलं मी बघ. हे जे गाणं आहे सांग पोलीस सांग हवा नका कसा हे डोक्यात असं माझ्या होतं की दादांचे जे चित्रपट आहेत आणि त्या चित्रपटांचे टायटल्स आहेत दादांची टायटल्स फार कॅची असायचे. तर मी म्हटलं ह्या टायटल्सचा उपयोग करून आपल्याला एखादं गाणं लिहिता येईल का असा मी विचार केला. कारण त्याच्या अगोदर मी हे गाणं लिहिलं होतं तर ती त्याला मी माझं नाव लिहिलं होतं आणि ते गाणं होतं नेसती माहिती साडी. तर ते खेकडूकरांचं नाव त्या गाण्यात म्हटलं तुमचंच नाव ठेवा माझं नको. मला काय म्हणजे तू अरे तू लिहिलंयस माझं नाव कशासाठी. तर म्हटलं मला भीती वाटते. कसली भीती वाटते. तर म्हटलं पहिलंच पिक्चर मी डायरेक्शन करतोय आणि जर यदा कदाचित पडलं तर म्हटलं गाणं पण लिहित होतं आता सगळंच करायला गेल्यावरती पडायचंच की पिक्चर. तर त्यामुळे मग त्यांचं नाव ठेवलं त्याच्यावर. पण गाणं सुपर हिट झालं आणि त्या गाण्याने मला शिकवलं की गाणं कसं लिहायचं असतं. म्हणून मी या चित्रपटाचं सुद्धा एक गाणं लिहिलं आणि टायटल सॉन्गचा मुखडा सुद्धा माझाच आहे. पुढचा मागणी काम घेणं सांगितलं की तुम्ही लिहा मला आता वेळ नाही आहे. तर ते तुम्ही मग अशी म्हणाल की पटलं तर गाणं पण त्यांनीच लिहिलंय का. पडायची भीती नाही नावात काय आहे नावात विजय आहे आणि कोणत्याच्या घराण्याची परंपरा तुमच्याबरोबर आहे त्यामुळे पडायचं नाही आता फक्त उचलून घेणार आहे. त्यामुळे लेख असावी तर अशी तर ती सुंदरच असणार आहे. तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. या चित्रपटातून अनेक श्रेष्ठ म्हणजे कला कलेने श्रेष्ठ असलेल्या कलाकारांची मांडी आली आहे. यामधली या सगळ्यात तरुण वयाने लहान अतिशय देखणी अशी नायिका अभिनेत्री ज्याला मी आमंत्रित करते वय वर्ष अवघं 75 नैना आपले त्यांना मी आमंत्रित करते. Thank you.
वय वर्ष 75 असं म्हटलं तर या नैनाताईंच्या संपूर्ण म्हणजे स्टेज ते चित्रपट या कारकिर्दीचा आकडा बघितला तर तुम्ही आणखी टाळ्या वाजाल. 70 वर्ष या नैनाताई अभिनयाच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहेत. मग अशी बोलता बोलता त्या म्हणाल्या, चित्रपटाचे नाटकांचे तर प्रवाह बघितले, प्रवासाचेही पाहिले, चालत चालत पोहोचलेलो आहोत. बसगाडीतून घोडागाडी, ट्राम, नाव, खोडी, मचवा, जहाज, मोठ ते एरोप्लेन, असा इतका मोठा प्रवास यशाचा त्यांचा आहे. नैनाताई खूप खूप अभिनंदन आणि या चित्रपटाविषयी. प्रत्येक कलाकाराला एक चांगली कलाकृती, एक चांगला निर्माता, एक चांगला चित्रपट ही असण्याची फार आवश्यकता असते. आपलं जी कारकिर्दीचं जे रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डमध्ये एक आणखी मानाचं स्थान, मानाचं चिन्ह एक चांगलं असावं असं माझ्यासारख्या कलाकाराला नेहमीच वाटत असतं. आणि त्यामुळे जेव्हा आमचं बोलणं झालं की मी काम करायचं आहे, तेव्हा बघीन सांगीन असं न म्हणता कधी असं मी विचारलं. आणि मग हा चित्रपट तर चांगलाच आहे, खूप छान त्यांचं दिग्दर्शन, लेखन हे सर्व चाललं आहे. आणि मुख्य म्हणजे आमचं शूटिंग जे झालं ते फार्म हाऊसवर झालं. बोलला हो, त्यामुळे खूप गंमत आहे. आणि चांगला निर्माता कसा असतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे विजय केला. माणूस चांगला आणि निर्माता चांगला अशा दुय्यम भूमिकेतनं ते या इंडस्ट्रीमध्ये वावरत आहे. आणि इथून पुढे अशाच पद्धतीनं छान छान चित्रपट त्यांनी बनवावे आणि आम्हाला बोलवावं. नैनाताई तुम्हाला गुड न्यूज सांगते, 5 चित्रपटांची अनाउन्समेंट, 4 चित्रपटांची अनाउन्समेंट झालेली आहे. हवालदार, निळू, काळू, बाळू असं काय 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 मला सांगितले सांगते. अरे वा, छान, त्यात सगळ्यात तुम्ही आहात. हा वा, व्हेरी गुड. म्हणजे आणखी पुढची 5 वर्ष म्हणजे 75+80 येस, इथपर्यंत मी काम करणार 100. नैनाताई खरंच 75 खूप मोठा सोहळा तुमचा झाला. खरं तर 75 हे नाममात्र आहे. आम्ही तुम्हाला काय देण्यापेक्षा 75 तुम्हाला कदाचित म्हणत असेल, काट्यावरती फुले वेचली आयुष्याच्या पथावरी, काट्यावरती फुले वेचली आयुष्याच्या पथावरी ध्यास घेऊन वाट चालत दैव निरंतर साधत आहे. आनंदाची फुले वाहते परमेश्वर चरणावरी, विनम्र होऊन प्रसाद मागते नाव माझे 75. कविताई मगाशी एकदम ओरडली, 75 काय, आम्हाला देवाने वयच दिलेलं नाही. कारण म्हणजे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मला अभिनय करावा असा वाटतो आणि तो वाटू देत की माझी परमेश्वराकडे याचना आहे किंवा मागणं आहे असं मी म्हटलं. तर मी परमेश्वराच्या वतीने तिला सांगितलं की तो श्वास संपणारच नाही आहे, त्यामुळे तुला 100 पुढे काम करायला लागणार आहे. सत्त मालपेकर यांना मी अत्यंत सन्मानानं त्यांच्यावर आमंत्रित करते. आणि योगायोग असा आहे की त्यांनी आपल्या रंगभूमीवर पाय ठेवण्याचं सगळं श्रेय हे राजा गोसावे आणि नैना आपटे यांना दिलेलं आहे. डार्लिंग डार्लिंग या नाटकांच्या मुळे ते तिघही एकत्र होते आणि नैनाताईंची जी सगळी शिस्त आहे ती मला उपयोगी पडली असं विनम्रपणे त्यांनी सांगितलं. आपण त्यांचा ते सन्मान करूया. नमस्कार सगळ्यांना. आज खूप आनंद होतोय की गेल्या वर्षी शूटिंग केलं होतं, आणखीन आज सिनेमा रिलीज होतोय आमचा. जसं नैनाताई म्हणाल्या की दादांनी विचारलं आणि त्यांनी कधी असं म्हटलं, तसं माझ्या बाबतीतही झालं. मला फोन आला आणि मला म्हणाले तुम्ही काम करायचं, तेव्हा मीही तसंच विचारलं होतं. आणि मी भोरला शूटिंग करत होते दुसऱ्या सिनेमाचं. आणि खरंच कौतुक करण्यासारखे विजय दादांचं की रात्री जवळजवळ 11:30-12 वाजले होते आणि सासवडला सिनेमाच्या साड्या खरेदीला आणखी गेले होते. आणि मला म्हणायला लागले मी साड्या आणि खरेदी करायला आलोय सविताताईकडे, पण तुम्ही
तुमच्याकडे भोरला पोचायला उशीर होईल, तर काय करू मी? मी म्हटलं या, किती उशीर होऊ देत, या तुम्ही म्हणून. आणि खरंच ते सगळं साड्यांचं हे होतं, ते गाडी ठेवून ते बिचारे आले. आणि मला वाटतं की 5 ते 10 मिनिटात सगळं झालं, म्हणजे साईन झालं ते आणि मला चेक दिला सगळं. म्हणजे असा निर्माता मी पहिल्यांदा. म्हणजे काही वेळेला आपण ऐकतो एक आणखी अनुभवतो वेगळं, म्हणून मी नेहमी म्हणते की आधी अनुभव आणि मग त्या माणसाविषयी बोला. तर इतका प्रामाणिक आणि छान, म्हणजे मुळात ते निर्माते असं कधी वागलेच नाही. म्हणजे मी त्यांना शूटिंग ज्या दिवशी संपला की निघायची वेळ आली, ते प्रत्येकाला आपल्याला वाटतं ना एक छान निर्माता असला आणि अख्खं छान युनिट असलं ना की निघताना खूप भरून येतो की वाटतं नाही संपायला नको, अजून आपलं काम व्हायला पाहिजे, अजून आपण एकत्र असायला पाहिजे. तर मी त्यांना म्हटलं की पहिल्यांदा असं झालं की काही मागावंच लागलं नाही, न मागता खूप गोष्टी मिळाल्या. म्हणजे कॉस्ट्युमच्या बाबतीत सुद्धा पहिल्यांदा मी काही बोलले नसेल. मी त्यांना म्हटलं हो तुम्हाला साड्या खरेदीचं पण इतकं, म्हणजे जसं तू महाराष्ट्र म्हणालीस की इतक्या भूमिका त्यांनी निभावल्या आहेत सगळ्या, तर कॉस्ट्युम डिझायनर म्हणून सुद्धा ते आहेत. म्हणजे ज्या आमच्या सगळ्या साड्या आणखी इतके छान खरेदी करून आले ते. आणि मी त्यांना म्हटलं सुद्धा मला ना ह्या साड्या बघितलं शूटिंग संपलं एक एक साडी येते नाही, इतकं छान आणखीन रोल तर छानच सगळ्यांना दिले त्यांनी, सगळ्यांनी काम अप्रतिम केलेलं आहे. आणि खूप मजा आली बोर्डला आम्ही तर खानविलकर बनला तिथे सातारा, तिथे आम्ही केलं शूटिंग. आणि सगळी जेवणा खाण्यापासून राहण्यापासून ते घरी पोचवेपर्यंत त्यांच्या अख्ख्या युनिटने खूप छान मेहनत घेतली. कलाकारांना सगळ्यांना सांभाळून घेतलं, मला तर त्यावेळेला खूपच सांभाळलं, कारण मी नाटक करत होते, मी सिनेमा करत होते, मी सिरियल करत होते आणि बाकीचे पण. असं सगळं असताना सुद्धा कधी ते असे ओरडले नाही किंवा ते म्हणाले नाही, किंवा त्यांच्या तोंडून एका सेटवर एखादी शिवी किंवा काहीतरी असं ऐकायला मिळतं, पण त्यांच्या तोंडून कधीच नाही. त्या विजय दादांना सॅल्यूट आहे आणि इतके छान सिनेमे दिले. आणि जी एक इच्छा जसं नाही ना म्हणाले की एक चांगला निर्माता मिळणं, आणि कुठेतरी आमच्यासारख्या कलाकारांना इच्छा असते की अशा निर्मात्याकडे आपल्याला काम करायला मिळावं. म्हणून मला त्यांनी विचारल्यानंतर मी त्यांना म्हटलं की मला तुमच्याकडे काम करण्याची इच्छा आहे, देवाने माझी इच्छा बघितली. आणि नैनाताई बद्दल सांगायचं झालं तर जसं तू म्हणालीस की खरंच माझ्या रंगभूमीवरच म्हणजे प्रोफेशनल रंगभूमीवरच माझं पहिलं पाऊल झालं राजाभोवाडे नैनाताई आणि अशोक. राजाभोवे माझ्या वडिलांचे मित्र असल्यामुळे माझे वडील गेल्यानंतर मग राजाभाऊंनी मला तालीम घातली की राजाभाऊंचं नाटक चालू होतं, पण मला म्हणाले रिप्लेसमेंट बसशील का. तर मला मुंबईत यायचं होतं, मला काम करायचं होतं आणि ती संधी दिली राजाभाऊंनी. पण नैनाताईंनी आणि राजाभाऊंनी मी कोकणातून आलेली मुलगी, वयाने लहान होते सगळे, पण ही मोह असणारी आपली भिंड असते त्यात स्वतःला सांभाळून कसं राहायचं आणि कसं वागायला पाहिजे जर आपल्याला कायम इथे पाय रोवून उभं राहायचं असेल, तर ते कशा पद्धतीने राहिलं पाहिजे, कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे सगळं नैनाताई आणि राजाभाऊ यांनी मला शिकवलं. आणि खरंच नैनाताईंनी मला मुलीसारखं सांभाळलंय. म्हणजे मला सांगायला वाटतंय की जेव्हा मी आले होते इंडस्ट्री तेव्हा खूप म्हणजे काही चांगले कार्यक्रम असतील तर नेसायला साडी नसायची किंवा तो प्रत्येक वेळेला नैनाबाईंनी ते दिलेलं आहे. आणि नैनाबाईंनी खूप म्हणजे मी म्हणते ना की मी आजची सविता मानपेकर असेल तर ह्या लोकांकडून. त्याच्यामुळे आता काम करत असताना ना प्रत्येक वेळेला ह्या दोघांची खूप सातत्याने आठवण होते. आणि मग कुठेतरी चुकीचं असं वागायला गेलं की वाटतं नाही मी आपण ह्या लोकांकडून काम केलेलं आहे, त्यांच्या नावाला काही मला लागता का म्हणे आपण त्यांच्या बरोबर आलोय. म्हणजे नीर व्यस्ती राहण्यापाठी मागची कारण सुद्धा
राजागुरू नयनाताई आणि अशोक सराफ ही माणसं खूप या लोकांकडनं शिकायला मिळालं. म्हणून आजची सविता मांपेकर आहे, नयनाताई 75 वर्ष, 67 वर्ष. म्हणून मी म्हटलं की शेवटच्या श्वासापर्यंत आम्हाला काम करायचंय. आम्हाला वय देवाने दिलेलं नाहीच आहे की शेवटचा श्वास पाहिजे. त्याच्यामुळे दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि असेच खूप सिनेमे अजून आपल्याला करायचे मी आपल्याला म्हटले. आणि तुमच्या डोक्यात आम्हाला घ्यायचं नसलं तरी तुम्हाला थोडस वाटेल की नाही यांना घ्यायला पाहिजे. खूप खूप मनापासून सगळ्यांना शुभेच्छा. आमच्या लेकीने पण काम चांगलं केलेलं आहे, तुला पण तुझा पहिला सिनेमा आहे, तुला खूप शुभेच्छा. आणि नयनाताई आहेत, आम्ही आहोत सगळे, आमचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत सगळ्यांचे, दादांचे. आणि कमलेश कमलेश सावंत यांनी बापरे कमलेश म्हणजे आता सुद्धा वाट बघायला लागली. कमलेश आपण माहीत कमलेश कडे कमलेश बरोबर पण काम करण्याची इच्छा होती. ती ह्या सिनेमाच्या यांनी पूर्ण झाली तर आता तुम्हाला थँक्यू की ज्या ज्या लोकांबरोबर काम करण्याची इच्छा होती कमलेशची माझी मैत्री होती पण त्यांनी काम करण्याची संधी आली नव्हती. ती ह्या सिनेमाच्या निमित्ताने आले आणि त्याच्यानंतर गप्पा मारत प्रवास करण्यासाठी सुद्धा आम्हाला चान्स दिला. फलटळ ते ठाणा एकत्र प्रवास केले. कमलेश आपण पुष्पगुच्छांनी सन्मान करूया. आणि कमलेश वाईट या अनेक कलाकृतींमधून तुम्ही अभिनय आम्हाला दाखवलेला आणि छान सिद्ध केलेला आहे स्वतः, या चित्रपटाविषयी सांगा. म्हणजे या सिनेमात मोस्टली मी पोलिसांच्या भूमिका केल्या आहेत, पण ह्या सिनेमात मला वेगळं काहीतरी करण्याची संधी विजय गोडके सरांमुळे आणि नंदू मुळे सरांमुळे मिळाली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. काहीतरी वेगळं करणं म्हणजे आता पोलीस करण्यामध्ये माझ्या शरीरचे वगैरे 50% काम माझं पूर्ण होतं, तेव्हा मला 50% काम करायचं असतं. पण अशी वेगळी भूमिका करायची असेल तर त्यात वडिलांची भूमिका, त्यात तो 60 वर्षांचा ड्रायव्हर आहे, मिडल क्लास माणूस आहे, म्हणून स्वतः टोन डाऊन केली ह्या भूमिकेसाठी. तर ह्या गोष्टी कराव्या लागतात जेव्हा वेगळी भूमिका करायची असेल तेव्हा. आणि काम करताना खूप मजा आहे. पण विजय कोणते सरांनी 23 वर्षांपूर्वी माहेरची सण हा गोल्डन जुबली सिनेमा केला होता. आणि माझी अपेक्षा अशी आहे की व्हायला प्रसिद्ध प्रेक्षक पण ह्या सिनेमा तेवढंच यश देतील अशी आमची अपेक्षा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न केला हा सिनेमा बनवण्यासाठी की 100% माझ्या प्रसिद्ध प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट होईल, त्यांना मनोरंजन मिळेल, हा आम्ही प्रयत्न केलेला आहे. बघूया 26 एप्रिलला सिनेमागृहात संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होते. आणि आमची अपेक्षा आहे की मायबाप रसिक प्रेक्षकांनी लेख असावी तर अशी हा आपला मराठी सिनेमा सिनेमागृहात जाऊन पाहावा. धन्यवाद. बाहेरच्या सडेमुळे अलका कोबल नावाच्या एका समृद्ध अभिनेत्रीचं एक छान दालन खुलं झालं. आणि तसंच तीच बाहेरची साडी जे वर्जरी वस्त्रांनी आता लपेटलेली आहे ती नेसून आता लेख असावी तर अशी असं महाराष्ट्राच्या रसिकांनी म्हणावं म्हणून सिद्ध होते गार्गी दाता. तिला मी ते सन्मान आमंत्रित करते. या चित्रपटात ज्योती नावाची छान भूमिका ती करते. अत्यंत गुणी अशी अभिनेत्री आहे. स्वतः कथक विशाल आणि जाहिरातींमध्ये दिसते ती. तिचा हा गोड चेहरा वोडाफोन बर्गर पेंट्स मलबार गोल्ड या तिच्या गाजलेल्या जाहिराती आहेत. रांगूळ कालचक्र हे मराठी चित्रपट तिचे आहेत. ज्युनियर NTR आणि अनुपम खेर अशा दिग्गज कलाकारांबरोबर तिला काम करण्याची संधी पण मिळालेली आहे. गार्गी हा या चित्रपटाचा अनुभव सांग. नमस्कार. एवढ्या मोठ्या कलाकारांमध्ये उभं राहून काय बोलू काय नाही असं होत आहे. पण मी सुरुवात हे नक्की करेन की एवढ्या मोठ्या पातळीवरचा हा माझा पहिला चित्रपट आहे आणि त्यासाठी विजय सर मी तुमचे खूप आभार मानते की माहेरची साडी एवढ्या मोठ्या लेगसीनंतर त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला एवढा मोठा रोल दिला त्यासाठी तुमचे खूप धन्यवाद. आणि पिक्चरबद्दल सांगायचं झालं तर बरोबर 1 वर्षापूर्वी आम्ही शूट करत होतो. ऑलमोस्ट 1.5 महिना आम्ही शूट करत होतो आणि रोज माझ्यासाठी एक नवीन एक्सपिरियन्स होता. मी काहीतरी नवीन शिकत होते रोज कारण एवढ्या मोठ्या दिग्गज नावांमध्ये मी फक्त एक नवीन चेहरा आहे, त्यामुळे मला रोज ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन या सगळ्याकडनं खूप काय काय शिकायला मिळालं आहे आणि होपफुली ते तुम्हाला स्क्रीनवरती पण दिसेल.
1991 मध्ये माहेरची साडी आला आणि त्यांनी प्रेक्षकांना खूप भावुक केलं. आणि माझा असा विश्वास आहे की आपण कितीही पुढे गेलो, कितीही प्रोग्रेसिव्ह झालो, कितीही टेक्नॉलॉजी आली, तरी जे आपले मूळ जे आपल्या मूळ भावना असतात, जे बेसिक ह्युमन इमोशन्स असतात, ते तर वर्षानुवर्ष हे सेमच राहतात, ते तर काही बदलत नाही. तर हीच प्रार्थना आहे आणि हीच इच्छा आहे की तेवढा तो चित्रपट जेवढा प्रेक्षकांना भावला तेवढाच आपण आवडेल. सुंदर प्रयोजन आहे त्यांचे, त्या कार्यक्रमाचे जे कॅप्टन आहे ते या चित्रपटाचे संगीतकार मनोहर गोलंबरे यांना सन्मानाने आमंत्रित करते. आज त्यांचा दिवस आहे कारण आज गाणं रिलीज होत आहे आपल्या सगळ्या म्हणजे मनोहर गोलंबरे. आणि गाणं ऐकल्यानंतरच कान तृप्त झालेले आहेत. आता फक्त आपण रिलीज करणार आहोत मनोहरजी आणि मनोहर गोलंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश वाडकर, वैशाली सामंत, अवधूत गुप्ते यांनी या चित्रपटामध्ये पार्श्वगायन केलेलं आहे. आपण त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करूया आणि लगेच माईक त्यांच्या हातात दिले.